नमस्कार सगळ्यांना. बघा मी वाट बघू बघून वाट बघू बघायला वाटले म्हणून त्या मिसळ पावचा बेत ठरला. काय म्हणतात की आणि ती पाऊस झाला नाही लवकर त्या भट्टीमध्ये तयार आहे का नाही. आणि ह्या दोघांचं बघा काय चाललंय हो का माहीचा तर दिवसभर असला माकडांचा खेळ चालू असतो टीव्हीवर हो का. भूलो हाय सुट्टी हाय तिला डोकं विचारायला पण सवड नाही माहीला हो का. एवढी आळशी बनली मग जेवायचं की आता भूक लागली मी वाढते आता ह्यांना. मम्मी मी माझं वाढून घेते तू नको वाढू मला. नाही वाढत बाई तुझं घे वाढून पप्पा त्यात शिवा की मला कोणाचं ताट आहे कोणच हे पप्पाच. मला नको वाढू मी माझी मी वाढते खाय का पप्पाला तर तुला कशात टाकायचं मला टाकायचं नाही मग तू घ्यायचं नाही तुला वाढलं बघ त्यांनी कांदा बघू दी कस झालंय आधी खायच्या कांदा टाकायच्या आधी गरज म्हणताय कसं टाक भारी झालंय मम्मी धर अग मला खाऊ दे अग लय भूक लागली लय भारी झालंय धर खा बाई खा ती सारखी म्हणते मला वाढू नकोन मला वाढू नकोन माझी मी वाढून घेते हो का. मटकीची इथं भाजी गेली इथं मिसळ पाव इथं दही घेतलंय म्हणजे आणलंय त्यांनी मग आता मी काय करू बारीकच केलाय की भांड्यात नाही फिरवला धरा ही दही तिथं मोठ्या बघा आमच्या जेवाय कुणाला वाढायची सुद्धा गरज नाही सगळे आप आपल्या घेतात या फक्त ह्यांना द्यावं लागतं या हो नाहीतर हो का बाईचं तर हो का ग बाई माझ्या हाताने काय चांगलं नाही काय लागत जेवायला हा मग पण आपल्या घेतलेलं बरं असते म्हणजे तू कसं टाकते हो पप्पाला किती टाकलंय तू मला पण तेवढंच टाकते म्हणून माझं घेतलं पप्पाने घेतलंय तेवढं मला कोण द्यायचं नको बाया घेते माझी मी माझ्यासाठी कॉपी करते आता तू तुझी कॉपी काय मला कवा बी माझ मलाच वाढून घ्यावा लागतं या ठेव तर चला आमचा चाललाय मिसळपाव. अहो फरसाना शिल्लक राहिला होता बर्थडेचा म्हणलं खराब होऊन जाईल म्हणून आपलं ती म्हणलं चपात्या करून मी पाव घेऊन येतो खोकला येतोय माही बघा आमच्या माहीला वाढायची पण सवय लागली हो का कसलं स्वतःला भारी वाढून घेतलंय हो का छान दिसतंय का नाही दही घेतलंय ह्याच्यात पाव कसं लावलंय लेवल मध्ये आणि फक तुझ्या पप्पाने बघ या जेवायला कसला बेथ आहे चांगला आहे होय. आता मी एक भाऊलीला छोटासा ड्रेस बनवते तर नक्कीच बघा आणि कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा. बघा हो का ह्या माहीच्या भाऊलीला ड्रेस बनवायचा आहे तिने ओका भाऊली अशी गुंडाळून दिली मला आणि आता बनवते हिला ड्रेस आधी पेपरवर कटिंग करते इंचामध्ये नाही तर सेंटीमीटरमध्ये कट करून म्हणजे सेंटीमीटरमध्ये माप घेऊन कट करते ड्रेस भाऊलीला तिची भुरी केस बघ की
इकडं झालर बसव कसलं तो वे ती दुसरी कुठे जाळ तो फिर देगड केला केला का कशी दिसती बाहुली आता छान दिसती का बघा आमच्या माहीच्या बाहुलीला ड्रेस शिवलाय मी Good.